महाराष्ट्राला दिलेल्या प्रकल्पांसंदर्भातली आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं आणि यामध्ये 10 मेडिकल कॉलेजचं मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन झालं। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 7600 कोटींच्या कामाची पायाभरणी झाली। शिर्डी विमानतळाच्या सुमारे 654 कोटी रुपये खर्चाच्या नवीन टर्मिनल इमारतीच्या कामाचाही शुभारंभ झाला आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्राला कोणत्या प्रकल्पांचं गिफ्ट मिळालेलं आहे पाहूया। राज्यातील 10 मेडिकल कॉलेजचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं। अमरावती, वाशिम, गडचिरोली, भंडारा, हिंगोली, बुलढाण्यामध्ये हे मेडिकल कॉलेज असणार आहेत। मुंबई, अंबरनाथ, नाशिक आणि जालन्यामध्ये देखील मेडिकल कॉलेज पंतप्रधानांनी लोकार्पण केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे। नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल होईल। नागपूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचा खर्च 7000 कोटी रुपये। शिर्डी विमानतळ टर्मिनल बिल्डिंगचा अंदाजे खर्च 645 कोटी रुपये। शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांना जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत।